कशी वाटली माझी क्रिकेटची आयडिया देवसेना वावा वावा खेलायला आले आले मिलुनी सध्याचा वाली पाहू आहे का कोणी सध्याचा वाली पाहू आहे का कोणी सध्याचा वाली पाहू आहे का कोणी पाठीत खंजीर का मग आपण महाराष्ट्रात आलो ना महाराष्ट्रात पाठीत खंजीर खुपसायची फॅशनच आली आहे नका मॅच खेळायला आलाय तर मॅन्स खेळा जिंकणारा हारणाऱ्याला शिक्षा देईल पण अट एकच जा खेळायचा तर सत्याला खेळायचा अरे आग लागली इजा सत्याला महाभारतात ती गांधारी जशी पुत्र प्रेमासाठी अंधाली घाली आणि फुकट बदनाम झाली तसं मला व्हायचं नाही मी सत्यवादी होणार अहिंसावादी होणार निदर्भवादी होणार राष्ट्रवादी होणार अरे पण मी काय म्हणते मॅच खेळवणार कोण ओरु खिल मॅच ठोकोन कोण तो होते कद्दू गुरु सिद्धू ठोको अरे तू शायद कॉमेडी करके थक गए हैं मेरी लोग पक गए हैं बुलाता नहीं कॉमेडी करने कॉमेडरी करने सोचा चलो मैं मैच खेला तो अंपायर बनता हूँ आप में से कैप्टन कौन है मम्मी क्या कुछ समझे चलो यार आप कोण आहे बाहुबली कॅप्टन खो जिंदा है जिंदा है इधर आ जाओ मुझे बताओ आप क्यों खेल रहे हो मी मॅच जिंकणार आणि गादीवर बसणार नाही मी मॅच जिंकणार गादीवर बसणार अच्छा है मला सांगा तुम्ही करणार काय जर तुमची मॅच झाली टाय अडीच वर्ष मी गादीवर बसणार अडीच वर्ष मी गादीवर बसणार तर एकमेकांच्या उरावर बसणार ओय जे काय ठरवा ते बंद दारात ठरवू नका नंतर किती शब्दा घ्या लोकांना कळतच नाही कोण खरा बोलतो कोण खोटा बोलतोय चला जाओ टॉस सुडाओ शबास शाबास शाबा ऐ... ओ गुरु ओय टॉस जीत गे झी झी शबास करणार फिल्डिंग करो ठोको

पता है यार शाहिस्ते खान तेव्हा रेखी मसूद आता चा अतिरेकी जाऊ क्या कर रहे जाओ गाजा जाओ, जाओ, जा इसराइल जाओ ओ यार महाराज का दुश्मन था ना तू हा पण महाराजांनी दुश्मना पण सन्मानाने वागवला आणि सन्मानाने दफन केलं बात है यार मेल्याला आता कल्ला पण मेल्यावर कल्ला ओ देखो मोहतरमा की बात है चांदीच्या चालणीतून पीठ थोडे थोडे गलते आणि तुमच्या महापुरुषांचं महत्व तुम्हाला ते गेल्यावरच कळते नाही समजे चलो खेलो चलो, चलो, चलो तू चलो। काय इथे खड्डा खंदो काय मला बॉलिंग करायची आहे ना ऐसे कोण बॉलिंग करताय या बॉलिंग करो जनाब करै गोष्ट पता नाही क्या कौन सी गोष्ट कापूस कोंडी आहे का कसल्या गोष्टी सांगतो चल बॉल मर्शील मर्शील कशाला ओरडतो वय बॉल त्याच्या बोटाला लागून गेला बाउंड्रीच्या बाहेर बाईक चे चार रंग मिळाले मुबारक हो जेजारला मेले ना उरला होता कापन जेजारला काय अंगटा अरे आधी 10 मधली 7 बोट उरलेली त्यातला अंगठा गेला किती उरले छक्का ओ चलो एक बॅट्समन ओ असा कसा नेक्स्ट मी आउट कुठे आलोय ओ मी अभी क्या 5 दिन की मैच खेलनी है 20 20 पुढची 20 मिनिट दक्षिण काय तू ओ देखो सुपर ओवर खेलते म्हणजे अरे कोई एक गेंद डालेगा एक गेंद खेलेगा चालू एक बॅट्समन शाबाश खरे खोट्याची ही अजब कहाणी खरे खोट्याची ही अजब कहाणी याला औडायचा जय महाराष्ट्र अरे तुला फसून त्यांनी घोषणा जायला लावली कट लागून घ्यायच गेली ना ही लोक अशीच करतात मराठी माणसाला मराठी मराठी म्हणून फुगवतात आणि गुरु ओए जात पात भाषा प्रांत याचा तुमच्यातच आहे म्हणून काही लोक तुम्हाला बनून येडा स्वतः खातात पेडा ऐकू समजे हे चल तो आम्हाला नको शिकोस अरे यार याला चांगलं सांगतो मला आज बोलतो म्हण मराठी माणूस आहे तुला बोलतोय दात काढतोय चलो नाही खरे खोट्याची ही अजब कहाणी खरे खोट्याची ही अजब कहाणी दिसत नाही तंगडा येतोय मग ते स्टंप बघ ना अरे तुझ्या मागचे स्टंप हे स्टंप हा घे बाबा बघून घे कायता मन काय फरक घे त्या स्टंपात आणि या स्टंपात अरे यार आ जाओ झुक जा बॅट ये आगे तंगडा पीचे शाबाश 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 बाहुबली ए कम ऑन कम ऑन ये या ए असा कसा आउट झाला अरे तंगडा मंगी आला ता पापा आला अरे पण बीएमडब्ल्यू झाला ना ओय यडे ओय क्रिकेट मध्ये बीएमडब्ल्यू नाही एलबीडब्ल्यू होता है ता ता चल पीछे चल नेक डशमेन शाबास खरे अजब खरे घुसवतो खोटेची टळांग डेंगांग ती टळांग दिंटांग तिटळ तिकडे कोण तुझे वडील बॅटिंग करतायत बॅट्समन इधर इधर आली यार डेंटांग ती डिंग डेंगांग ती डिंग टांग

アイカ काय बोलतात ऐका मराठी तू ऐका बोल परत ती वाजली परत अरे ऐका बोलले की सहायला करते ती म्हणजे लावणी करते डान्स करते मला वाटलं झनपण करेन तुम्ही ऐका बोलल्यावर मैदानातच लावणी केली ओय गुरु ओ हल्ली क्रिकेटच्या मैदानात चेअर गर्ल नाचलेली चालते मग मोली लावणी का नाही चालते

ऐ शाबास ऐ ऐ ऐ आवाज कसा साऊ झाला बॉल मागचून घुसला हा ओय ओय शिलाय गेल्यावर पॅन्ट टरा टरा फाटते आता कळलं बॉल मागून घुसल्यावर कसे वाटते असे वाटते झगडा नाही झगडा नाही झगडा नाही चलो नेक्स्ट बॅट्समन खरे खोटेची ही अजब कहाणी खरे खोटे अरे बॉल त्या हातात आहे तिकडे काय तंबोरा वाजवतो हो मी याला खांजवतोय हो बॉलिंग टाक एक मिनिट स्टंप दिसत नाही काय मेल्यांची नाटक स्टंप दिसत नाही स्टम्प दिसत नाही हे तू माग बाहुबली तिकडं उभा राहून बॅटिंग कर है? या मेल्यांना काय स्टम्प बघायचा आहे तो बघू दे तू स्टंपच्या पुढे यायचा नाही कल्ला अरे मेल्या स्टम्पच्या मागून तुझ्या बापाने बॅटिंग केली होती का ह्या स्टम जोडून काही वडिलांची समाधी बांधायची अरे ह्या स्टम जोडून बोलेन टाक अरे बाबा काय फरक आहे त्या स्टंपात आणि ह्या स्टंपात जे दोन्ही स्टम सेम आहेत फरक आहे ना त्याच्यात फरक आहे ना ना, ना ना फरक नाही नाही माझी दोन्ही स्टंप सेम आहेत हा बघ हा बघ हा बघ हा बघ यार दोन्ही स्टंप सेम आहे लंगडता काय कू माझा हात मोडलाय ना चल बोलेन टाक दिमाग चाटताय चल जाजी अरे होपकाणी त्यांचे चार रन झाले तुमचा एक पण रन नाही झाले तुम्ही लास्ट बॅट्समॅन आहे पाच रन केले तर जिंकल्यात नाही तर हरलात चाल Yes! अगर एक भल्लाल देव ने लपक लिया तो मानो मैच लपक लिया फिर मला आता काय करायचं मना काय कळत नाही आयडिया ऐका Let's

मी नी काय चिटिंग केली कलल कलल अंपायर डीआरएस पाहिजे अंपायर प्लीज <laughs> न्याय देवता <laughs> <laughs> बिरबला, मी ऐका बोलले यांना एक्शन रिप्ले मध्ये कळलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये येत नाही कहाणी खरे खोट्याची ही अजब कहाणी ऐकावी पहावी ध्यान देऊनी मुनी ऐकावी पहावी जान देऊनी खरे खोट्याची ही अजब कहाणी खरे खोट्याची ही अजब कहाणी ऐकावी पहावी ध्यान देऊनी मुनी ऐकावी पहावी ध्यान देऊनी मुनी खरे खोट्याची ही अजब कहाणी खरे खोट्याची ही अजब कहाणी ऐकावी पहावी ध्यान देऊनी ऐकावी पहावी ध्यान देऊनी खरे खोट्याची ही अजब कहाणी खरे खोट्याची ही अजब कहाणी ऐकावी पहावी ध्यान देऊनी ऐकावी पहावी ध्यान देऊनी खरे खोट्याची ही अजब कहाणी खरे खोट्याची ही अजब कहाणी ऐकावी पहावी ध्यान देऊनी ऐकावी पहावी ध्यान देऊनी खरे खोट्याची ही अजब कहाणी खरे खोट्याची ही अजब कहाणी ऐकावी पहावी ध्यान ऐकावी पहावी ध्यान खोट्याची ही अजब कहाणी खरे खोट्याची ही अजब कहाणी ऐकावी पहावी ध्यान दे ही चीटिंग आहे मी नाही काय चीटिंग केली मैदानात बोलायचं नाही असा नियम थोडी आहे ही बोलली तर बोलली पण तुमची बायका नाचली हिला कशाला बोलवलेला आय <laughs> त्यांना नादाला लावायला अरे आपल्याच नादाला लागले तिच्या मग बाय हा येस तशी ऐशी आता कशाला म्हणता बाय तुम्हाला पाहिजे होता ना त्याच झालाय लय हाऊस ना सत्याच्या मार्गाने जायची बघा सत्याच्या नशिबी असाच वनवास असतो शेवटी विजय सत्याचाच होतो अरे कोणीतरी हिला युट्यूब सत्या पिक्चर दाखवा रे नाही ना डाउनलोड होत नाही निस्त बफोर होतो गोल 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 असाच असाच त्रास असतो सत्याच्या नशिबी तुमची बडबड बंद करा आम्ही मॅच जिंकला आणि तुम्ही हरला आता आम्ही तुम्हाला शिक्षा करणार गुपचूप मोजा बिस्तारा गुंडालायचा गावी जायचं आणि शेती करायची मुबारक महत्रमा गई देखो मैं से था, मैं जिते। बस त्यांना म्हणतो आम्हीच जिंकलो पाहिजे होतो आम्हाला काही येडा समजतो आजी हा आमच्यात भांडणार होतो प्रसंगी आम्ही एकत्र येऊ युती करू युती करू यार किंवा झगड रे हो लो यार भाऊ भाऊ आहात तुम्ही लोक तुम्हाला असं भडकवतात भडकू नका भांडू नका बाहेर पडा लोकांना विचारा लोकांनी लावलेले पोस्टर बघा वेळ ओळखा काळ ओळखा दोन भावांनो एक व्हा रे दोन भावांनो एक वा अरे आम्ही एकत्र येऊ नाही पण तिसरा कोणी आमच्या मध्ये आला ना त्याच्या नरड्याचा खट घेऊ इसे काय ते भाजीत भाजी मेहतीची आणि हीच गमत आहे मराठी माणसाच्या प्रीतीची ओय शेर बोलाय ठोको शेर बोलाय ठोको अरे शेर कसला मागा पासून उखाने घेतोय उखाणे चांदीच्या ठेवला समजा कोको ओ उखाणाला शेर समजके के ठोको अरे ताला कसल्या वाजवताय भिजको ठोको मुजको ठोको मुझको वाद नको कोडत वाद नको आधीच वर्ल्ड कप चा माहोल चाललेला आहे खेळी सगळा खेळ दे ना आहे की नाही पाजी बरोबर आहे ठोको ताली पाजी किलो जीताम जीताम जितमर माहोल फार सुरेख आहे आणि या सगळ्या माहोलमध्ये आपण बघतोय की यदा कदाचित रिटर्न्स असं म्हणताना आपल्या अवतीभुवती घडणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडींवरती आपण भाष्य केलंय आहे असं आहे संतोषजी की पहिले तर सगळ्यांना माहितीच आहे माहीत नसेल तर मी परिचय करून देतो की हे आपले पाजी म्हणजे या नाटकाचे दिग्दर्शक लेखक संतोष पवार आपल्यासोबत आहेत नमस्कार संतोषजी आपलं न्यूज एटी लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आत्तापर्यंत आम्ही जे काही पाहिलं ना ते रोज आम्ही बातम्यांमधनं व्यक्त होतो हां आणि ते खूप सहजपणे तुम्ही असं ते हळूहळू पेरत गेलेला आहात तुमच्या सगळ्या टीमला घेऊन तुम्ही फार छान करताय पण हे सगळं करत असताना संतोषजी हा फॉर्मॅट असा आहे मी बघतोय की वर्षानुवर्ष फक्त आजूबाजूच्या घडामोडी याच्यामध्ये पेरायचं आहे हे यातलं सगळ्यात मोठं यश म्हणायचं का नक्कीच कारण प्रत्येक सामान्य माणसाला प्रत्येक आदोच्या घडामोडीवर व्यक्त व्हायचं असतं त्याला प्रॉप प्रॉपर प्लॅटफॉर्म मिळत नाही आता सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे पण त्याच्यावर कसे सगळे व्यक्त तुम्ही बघितलात पण आपल्याला असं व्यक्त व्हायचं ज्यातून सगळेच सगळ्यांनी त्यातला आनंद घेतला पाहिजे त्यातलं व्यंग लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे मग ज्या घटनेबद्दल आपण बोलतो त्या घटनेशी संबंधित व्यक्ती जरी असेल त्यांनी त्या गुदगुल्या झाल्या पाहिजेत सो याची काळजी घेऊन नाटकातून आम्ही हा प्रयत्न करतो वा क्या फार सुरेख आहे पण सिंक्रोनायझेशन जे पहिले यदा प्रयोगाला आम्ही बघितलं होतं ते आज तागात सगळ्या आर्टिस्टमध्ये तुम्ही आ, कायम ठेवलेलं हे कसं करून घेता तुम्ही यासाठीच मी नवीन कलाकारांचा आग्रह धरतो कारण हवी तेवढी एनर्जी ते त्यात ओततात हवा तेवढा जीव ओततात हवा तेवढा वेळ रिसर्स करतात आ, आणि असं नाही की व्यावसायिक जे काही मोठे कलाकार आहेत त्यांना तो ती एनर्जी तो तो देता येणार फक्त तेवढा तो वेळ देता येत नाही त्यांना पण ही मुलं जी असतात त्यांना काहीतरी करायचं असतं काहीतरी करून दाखवत असतं एक अर्ज असते आतमध्ये माणसाची आग असते जी तेव्हा जेव्हा मी दोन साली यदागदी केलं त्याही कलाकारांमध्ये होती तीच आग या कलाकारांमध्ये आणि त्यांचा टायमिंग सेन्स यांची विनोदी जाण सगळ्यांनी आता बघितलीच आहे आणि प्रेक्षकांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण दोन सेंचुरीची खरं तर वाट बघत होतो या वर्ल्ड कपच्या सगळ्या माहोलमध्ये आणि दीपावली तर आहेच म्हणजे विनोदाजी फटाके संतोषजी यांच्या टीमच्या माध्यमात फुटणार आहेत विराटची सेंच्युरी झाली आहे दुसरी पण एक सेंच्युरी होते मी असं ऐकलंय आमच्या नाटकाचा शंभरवा प्रयोग सादर होतोय तीन डिसेंबर रोजी मुंबईतील जे भव्य दिवा थिएटर आहे रॉयल ऑपेर हाऊस तिथे हा प्रयोग संध्याकाळी सहा वाजता होणार आहे सो तुमच्यासह सर्व न्यूज एटीन लोकमतच्या सर्व दर्शकांना आमची नम्र विनंती आहे नम्र आमंत्रण आहे की तुम्ही या या नाटकाची मजा घ्या कुठल्याही प्रयोगाला या नाटकाची मजा तेवढीच तुम्हाला येईल तुमच्या तिकिटाचे पैसे वसूल होतील ज्यांच्यावर या त्यांच्यावर तुमचा वेळ सार्थही लागेल खूप मस्त धमाल मनोरंजन होईल आणि तिकिटाचे पैसे वसूल होतील याची गॅरंटी आम्ही देतो क्या बात आहे पण तुमच्याकडे असे हे वेगवेगळे कॅरेक्टर खरं तर आपण ते मोठ्या पडद्यावर पाहिलेले असतात हे कॅरेक्टर नेमकं सापडतं कुठे हे सगळे कसं <laughs> आहे ते एकदा जे जेव्हा केलं त्यात मी कौरव पांडव आणले ते पण पर त्याच्यावरून परत वाद झाले म्हणजे देवदेवतांची देवतांची विटंबना आहे आणि सांनी सो सो त्यामुळे मला ते भाऊ भाऊच पाहिजे होते कारण आपलं महाराष्ट्र म्हटलं की भावाभाव कलगीतुरा हा भाव भावाभावामधला जगजाहीर आहे म्हणजे <laughs> कुठल्याही ग्रामीण कोकणात जा विदर्भात जा मराठवाड्यात कुठेही जा तो ते so, दोन भाऊ आपल्याला पाहिजे होते त्यामुळे हे फेमस कॅरेक्टर्स जे लोकांच्या काय म्हणतात ना की मनावर गारूड केले असे दोन भाऊ त्यांची टीम असं हे अ, असा हा संघर्ष मला रंगवायचा होता सो so, हे दोन भाऊ आयते मिळाले मला प्रेक्षकांना हे सगळे कॅरेक्टर्स कळले करे असतील तरी ते त्यांच्या तोंडाने त्यांच्या कॅरेक्टरचं नाव सांगतील सुरुवात इथून करूयात आपण माझ्या पात्राचं नाव आहे बाबाश्री माझं कॅरेक्टर आहे शिवकामिनी माझं कॅरेक्टर आहे चंद्रा तुम्हीच आणली काही विषय म्हटल्यानंतर जे काय सुरू व्हायचं ते होत होत माझं पात्र आहे शाहिस्ते खान माझं पात्र आहे भल्लाल देव हा माझं पात्र आहे मराठी माणूस माझं पात्र आहे बाहुबली हा बाहुबली आमचं माझं पात्र आहे कटप्पा माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे देवसेना माझ्या पात्राचं नाव आहे माझं पात्र आहे वेताळ हो ना ते वेताळ कसं होतं ते जरा आम्हाला पुन्हा एकदा ऍक्शन करून दाखवा ना हे हे सगळं इम्प्रोव्हाइज तुम्ही कशा पद्धतीने करता कोणी व्यक्त होऊ शकेल या विषयावरती तुम्ही बोला सरच म्हणजे सरांनी असं लिहिलंय ना की इम्प्रोव्हाइजची जास्त गरज पण पडत नाही पण सर जरी काय वाटलं त्यांना भरावं असं हो तर ते बरोबर भरतात आणि आम्ही ते जसं सांगतात तसं आम्ही करतो म्हणजे तुमच्याकडनं काही पंच पडतात या विषयाला घेऊन <laughs> तुम्ही सुचवता नाही आम्ही म्हणजे ऍक्च्युअली सरच खूप ऍडिशन घेत असतात आणि आम्हाला त्यांना त्याच्यावरती कसं रिॲक्ट करायचं हे स्टेजवरती ऐनवेळी करावं लागतं त्यामुळे एक ते शिकायला मिळतं आम्हाला कधीतरी ब्लंडर की काहीतरी यांनी घेतलं आता त्याच्यावरती आपण कसं रिॲक्ट होऊया असं वगैरे काही करत नाही होतं म्हणजे कधी कधी सर नवीन चालू घडांमुळे बद्दल काहीतरी घेतात ना नवीन एकदम अचानक आम्ही पण शॉक होतो मग ते शॉक्युअली रिएक्शन एखाद्या प्रयोगातलं आता म्हणजे झालं होतं एकदा असं की सीमा हैदरच सरांनी अचानक घेतलं होतं mm. आणि काहीच माहिती नव्हतं की सर घेतील किंवा नाही घेतील आणि आम्ही असं झालो आई हे कस झालो होत mm. <laughs> <laughs> काय काय होतं संतोष नेमकं ते काही नाही no. हे शिवसेना असेल स्वयंवर असतं तर मी रावण म्हणून येतो no. आणि विचारतो हे चल सीते स्वयंवराचा पण सांगतो मी सीता नाही आहे द्रौपदी आहे का आणि स्वयंवार म्हटलं की सीता आणि द्रौपदी आहे तर मी द्रौपदी पण नाही मकोर सीमा आहे जरा काही चार पोराणा घेऊन आले म्हाताऱ्या आणि आता स्वयंवराचा पण म्हणून काही पबजी खेळायचंय असे <laughs> ते ऍडिशन घेतल्या होत्या बरं दिवाळीचा सगळा माहोल आस्थाचे सगळे फटाके खरं तर फुटत आहे तसं बघायला गेलं ना संतोष तुमच्या टीमचं हे देखील एक शरीय की तुम्ही या मराठी इंडस्ट्रीला खूप चांगल्या आघाडीचे कलावंत देऊ केलेत त्यामध्ये समीर असेल त्याच्यामध्ये सागर असेल अभिजित असेल असे असे अनेक क कलावंत आहेत ज्यांची नावं घ्यायची झाली तर आपल्याला एक मोठी लिस्ट तयार होईल पण ही सगळी चाळीपासनं वेगवेगळ्या इमारतींमधून खरं तर ती यायची आणि तालमीला उभी राहायची चाळीतल्या आपल्या देखील एक उत्सवाच्या आठवणी असतात oh. तिथल्या छोट्याशा जागेत तालीम करण्याच्या म्हणून आपल्या स्वतःच्या काही आठवणी असतात काही ते शेअर करायला तुम्हाला चाळीत म्हणजे मी तर टिपिकल पोलिस लाईन लानाचा मोठा झालं त्यामुळे त्यातले सगळे अनुभव त्यातले सगळ्या गमती जमती त्यातले काही इमोशनल सीन्स प्रसंग हे आजही मनावर गारूड करतात त्यातूनच बऱ्याच गोष्टी कळतात आणि सामान्य माणसाला काय आवडतं काय नाही हे तिथे उभा राहून त्या कट्ट्यावर उभारून मला कळलं असं मला वाटतं ही मुलं जी होती ती तेव्हा तेव्हा चाळीतून वगैरे आली तेव्हा संस्कृतीच आपल्याकडे होती पण त्यामुळे ना काहीतरी त्यांना करायचं होतं काहीतरी करून दाखवायचं स्वतःला प्रूव्ह करायचं होतं कारण कसं बॅकिंग नव्हतं काही पर्सनॅलिटी नव्हती कोणाकडे देखणे पण नव्हतं काही किंवा तेव्हा स्ट्रगल करणं फोटो काढणं आणि मग स्ट्रगल करणं असं काही तेव्हा प्रकार नव्हता ते परवडणारं पण नव्हतं त्यामुळे आता जे करायचं स्वतःला प्रूव्ह करायचं आहे मी काय आहे माझ्या मला काय येतं हे दाखवायचं आहे ही काय म्हणतात ही अर्ज सगळ्यांमध्ये आग सगळ्यांमध्ये होती आणि तेव्हा माझे निर्माते दत्ता भोसाळकर त्यांनी आम्हाला खूप म्हणजे मला खूप कॉप केलं की नाही तू नवीन कलाकारांना घेऊन काय नवीन कलाकार घेऊन म्हणजे मी कलाकारांवर विश्वास टाकला त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि कलाकारांनी विश्वासार्ह ठेवला अर्थात त्यांच्यात ते टॅलेंट होतं फक्त त्यांच्यात काय आहे हे हेरून मी ते फक्त बाहेर काढलं मग त्यांनाही कळलं की माझ्यात मी एवढं करू शकतो जसं मी प्रत्येक तुमच्यात आपण शंभर टक्के करू शकतो फक्त आपण मराठी मुलं किंवा चाळीमध्ये राहणारी मुलं काय होतं नवीन ठिकाणी गेले की पूर्ण बुजतो आणि आपल्याला जे येतं तेच आपण पूर्ण कवर स्वतःच कवर करतो म्हणजे आपण आपल्यालाच काय म्हणतात ना की ओवरकम करतो आप आपल्यातला जो न्यूनगंड असतो सो so, ते फक्त तो बाहेर काढला त्यातला कॉन्फिडन्स त्यांच्यात जागवला आणि त्याचा परिणाम असा झाला की जो प्रेक्षक नाटकाला येत नव्हता तोही नाटकाला यायला लागला अरे नाटक असं पण असतं म्हणजे आधी असं वाटायचं की नाटक होतं कसं किशाला हाताची घडी घालायची आणि अशी छान असं चाकुरीमध्ये चेहरा करून बघायचं आणि ठार ठिकाणी हसायचं त्या क्लॅप असं पण हे नाटक अशी नाटकं म्हणजे धमाल खो खो असायचं आपल्या आई वडिलांसह मुलाबाळांसह बायकोसह मैत्रिणीसह एकोणा टाळ्यात एकच्या पाठीवर मांडीवर थापा मारत बघायचं हे बऱ्याच प्रेक्षकांना ते कळलं त्यामुळे आमच्यामध्ये ही चाळ संस्कृती जी आहे की त्यातली जी एनर्जी आहे त्यातली जी युनिटी आहे एकमेकांचा सूर पकडून एकमेकांच्या तालावर एक संगतीने काम करणं सुसूत्रता जी आहे ती या नाटकातून दिसते आपली न्यायदेवता मात्र तिथं कोपऱ्यात राहिली आहे आपण तिला बोलूयात जरा तिच्याकरता जोरदार टाळे क्या वाहते सांग प्रचिती वा 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 वाच ही सगळ्यात आमचं सगळ्यात लहान आहे आता आहे ती मुलगी पण तिच्या आजोबा म्हणजे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध मोठे वादक जामगावकर त्यांची ती नाद आहे वा अशी ही मंडळी तू कशी एंट्री घेतेस ती आम्हाला एकदा करून दाखव ना हा 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 फारच मस्त आहे एनर्जेटिक पण दीपावलीचा सगळा माहोल आ, या सगळ्याच्यामध्ये आपल्या दिवाळीबद्दलच्या काही आठवणी असतात कोणाला त्याबद्दल काही शेअर करावं असं वाटेल सुरुवात हा बोला नांदेडची आहे ती पुण्यात येऊन झाली आणि आता मुंबईत आले बर लोकसंख्या वाढवायला पुण्या मुंबई तीच सांगेल काय आठवण्याचं मला जरा आठवायला वेळ हवा आठवायला वेळ हवाय आता आता कोणाला इमिजिएट सुचलेलं आहे आम्ही लहानपणी तशी दिवाळी असायची तर आम्ही महाराजांचे किल्ले बनवायचो माझे पप्पा पुण्याचे असल्यामुळे ते पूर्ण किल्ले वगैरे आम्ही नेहमी आमच्या जवळपासचे सगळ्या चाळीतली माणसं किल्ला बघण्यासाठी यायचे खास आम्ही ते किल्ले वगैरे करायचो ते खूप मजा यायची लहानपणी सुचते। अच्छा सुचत नाही टिपिकल सगळ्यांची टिपिकल दिवाळी असेल आम्ही मत सायदाना खूप मजा केली म्हणजे लोकांच्या रांगोळ्या पुसायच्या किंवा अग्नीपनाय तर रस्त्यावर आडवे लावायचे हो पळापळ पड़ लोकांनी झाली पाहिजे गर्दी वगैरे हे जे काही केलेलं ते सगळं कागदावर व्यक्त होतं कंदिल कंदिलाच्या खाली नेमका पाऊस होता कंदिलवर पेटला पाहिजे फार बार फाराबार सगळे उद्योग केलेले तेव्हा पण पण फराळाची एक गंमत असेल फराळाची गंमत म्हणजे Uh, आता फराळ काही लोक वेगळ्या गोष्टीसाठी वापरतात खातात <laughs> <laughs> पण ती फराळ जी गमत ती चव टेस्ट ती मला माहिती आहे कारण मला दुसऱ्या कुठल्या गोष्टी तो फराळ लागत नाही आता फराळ की फराळ म्हणजे मी दिवाळी चकली आणि जी शेव आहे तिकड ती मला वर्षभर लागते वर्षभर माझ्या घरी रेडी असते माझ्या बहिणी किंवा माझी बायको मला करून पाठवते हो आणि मी लिखाणाला जेव्हा बसतो तेव्हा तो फराळ माझ्या बरोबर अच्छा तेव्हा तो फराळ लागतो क्लिअर केलेलं बरं म्हणजे इंडस्ट्रीला माहिती आहे मी फक्त लिखाणालाच बसतो हे अंडरला आहे ना म्हणजे संतोषला लिखाण करताना शेव आणि चकली फराळ म्हणून लागते 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 आणि तिखट लागते झोप झोप येत नाही झोप येत नाही पण मग सुचत जात पण तुम्ही हे जे वेगवेगळे कॅरेक्टर्स करता तुमची घरची मंडळी मित्रमंडळी तुम्हाला स्टेजवर बघायला येत असतील तर काय रिॲक्शन असते नेमकी तेव्हा सगळे तर चांगलंच म्हणतात कारण ते खूप जवळचे लोक असतात पण तेवढंच ते ऑनेस्ट फीडबॅक पण देतात की काय सुधारणा करायची गरज आहे किंवा त्यांना काय आवडलं काय नाही आवडलं हे पण सांगतात सो असा फीडबॅक असतो सो जनरली ते सगळ्यांनाच आवडतं आणि सगळ्यांना एक अभिमानाची गोष्ट पण वाटते की या नाटकामध्ये काम करतोय म्हणून कारण की हे ऑलरेडी खूप गाजलेलं नाटक आहे तुम्ही तुम्ही तुमचं नाव काय म्हणाल हा वैभवी तुम्ही ह्या सगळ्या स्टेप्स तुम्ही शिकला असाल ना म्हणजे लावणी करणं म्हणजे त्या पद्धतीने ऑलरेडी कोरिओग्राफ केलेले आमचे माझा मित्र येतो अनिकेत जाधव म्हणून ज्याला बापू म्हणतो त्यांनी या सगळे डान्स कोरोग्राफ केले होते याचं संगीत केले ते प्रणय दरेकर म्हणून त्यात जे गाणी आहे तो प्रणयच गाय गायलेला आहे आणि प्रेक्षकांचं म्हणून मी सांगते हे नाटक मी का केलं कारण त्या एलागेचे जवळजवळ साडेचार हजार प्रयोग झाले आणि ता नाटक वादामुळे थांबलं पण एक दिवस माझी मुलगी मला म्हणलं की डॅडी ते नाटक आम्हाला बघता नाही का येणार इतकं खूप वाईट रे माझं नाटक घडत होतं चालणं नाटक आपलं बंद करायला काय नाही प्रेक्षक म्हणून सांगायचे अरे ते ते पुन्हा का करत नाही ते पुन्हा इंडियात तुम्ही बरेच निर्माण सांगायचे की ते पंचवीस तरी प्रयोग कर पन्नास तरी प्रयोग कर हे कर ते कर मला म्हटलं त्या वादात पडायचं नाही मग ते नाटकच नको म्हटलं पण मला एक कळत नाही संतोष तसा सिनेमा या माध्यमाच्या जवळ पण तुम्ही गेला होता बरोबर ना पण मग हो हे माध्यम खूप जवळचं वाटतं की जाणीवपूर्वक सिनेमापासून तुम्ही दूर नाही जाणीपूर्वक असं नाही हे माध्यम इतकं लाईव्ह आहे ना की प्रत्येक प्रयोग वेगळा करायची मजा जी आहे ना ती मजा मी घेतो प्रत्येक प्रयोगाची धाकदुक धुकदुक असते प्रत्येक प्रयोग सुरत धडधडत असतं छातीमध्ये की आजचा प्रयोग कसा आहे आजचा प्रयोग कसा आहे प्रत्येक गावागावात ऑडियन्स वेगळा असतो नंतर येऊन प्रेक्षक जो भेटतात त्या तो लाईव्ह प्रतिसाद तो खूप छान असतो मी तेच सांगतो की आता जेव्हा प्रेक्षक भेटायला येतात आपल्या मुलाबाळांना घेऊन येतात ना तेव्हा ते आवर्जून सांगतात की आम्ही कॉलेजला असताना बघितलं होतं आणि असं त्यांच्या मुलाबाळांना घेऊन येतात पण मग तेव्हा वयाची जाणीव होत नाही होते ना मी <laughs> म्हातारा झालो की काय आता असं वाटायला लागतं पण खूप समाधान वाटतं त्या मुलांच्या चेहऱ्यावर तो आनंद आणि अरे नाटक असं असतं अच्छा म्हणजे नमन नाट्य असं असतं शंकासूर असा असतो म्हणजे गणपती असा नाचत देतो वगैरे ह्या ज्या गोष्टी ना त्या मुलांना खूप भारावून जातात आणि प्रेक्षक पण ज्या उद्देशाने मुलांना घेऊन येतात ना त्यामुळे ते पण खूप समाधी असतात की मुद्दा मुलांना नाटक दाखवायला आणलं ना। तू तू नांदेडची आहेस बरोबर ना तिथला बोलण्याचा लयजा खूप वेगळा आहे असं बघायला गेलं तर मराठवाड्यातला करायलाय व्हायलाय असं ऍक्च्युली मी खूप एक आठ वर्ष झाले पुण्यात शिफ्ट झाल्यामुळे तो मी आली पुण्यात आल्या मला जरा खूप अवघड गेला पुण्यातला आपण एक टोन लक्षात घेऊ तो शुद्ध मराठीचा टोन आहे किंवा एक बोलण्याची धाटणी एक पद्धत आहे पण याच्यात बाणकुटी मालवणी ते ते सगळं अडॉप्ट करताना वेळ लागतो हो खूप मला सुरुवातीला मी फार पुणेरी बोलायचंय किंवा मध्ये जसं यायचं आणि मग मला हे सगळं चिडवायचं की पुण्याची देवसेना आहे म्हणून पुण्याची देवसेना चौघींच कौतुक आहे जवळजवळ दोन दोन दिवसात तयार झाले ही भाषा त्यांनी दोन दिवसात जवळजवळ दोन दोन दिवसात तयार झाले कारण आधीच्या जे मुली होत्या त्यांनी काही कामामुळे म्हणा त्यांच्या परीक्षा आहेत नोकऱ्या आहेत घरच्या जबाबदार त्याच्यामुळे त्यांना त्या पुढच्या काही प्रयोग करताना पण ह्या अक्षरशः आल्याने दोन दोन दिवसात झालेल्या मुली आहेत म्हणजे इथं खरंच कौतुक आहे ती नांदेडची आहे पुण्यात राहिली आणि ही भाषा म्हणजे आणि ती मूळची म्हणजे गमतीत बोलतात देशपांडे दे असून तिने भाषा दोन दिवसात ऍक्सेप्ट अकस, केली आमचे कोकणातले काय आहेत त्यांना ही भाषा बोलत बोलता येत नाही ते शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतात हु, पण यातला जो मेनं ते समजतो की गोडवा जो आहे ना तो ह्या ह्या भाषेचा गोडवा आहे मग प्रत्येक बोलीभाषेचा एक गोडवा असतो सो या बाणकोटी बोलीचा म्हणा किंवा संगमेश्वरी बोलीचा एक गोडवा आहे तो गोडवा यात दिसला पाहिजे त्याच्यातही फरक आहे तो कसा आहे हंड्रेड पर्सेंट कारण उदाहरण दाखल सांगायचं उदाहरण म्हटलं तर इथे न आहे तिथे न बोलायचं इथे आहे तिथे न बोलायचं सोप्प आहे ते पण तोंडात बसायला वाक्यामध्ये आता जर बोलायचं म्हणजे मी आता सांगतो म्हणजे कसं आहे माहितीये का जर तुम्हाला बोलायचं असेल की नाही तर तुम्हाला जरा अशुद्धच बोलावं लागेल काय की नाही म्हणजे जर पाणी आला पाहिजे नाला एका नालात चार कावले बसले एक दगडात चार कावले पलाले मी मागून पलत पुलत गेलो असा घासवली पाठवून टारकली ना टरा टरा करून तर असा करून तो तो हे नाही ती गमत जी गोडवा आहे म्हणजे मी पण कोकणातच आहे पण माझं बालपण सगळं मुंबईत गेलं पण मी जेव्हा मे महिन्या सुट्टीत गावी मु तिथली जी मित्रमंडळ होती त्यांच्याबरोबर राहून राहून ती भाषा माझ्या कानावर पडायची त्यातलं गोडवा मला खूप खुणवत होता त्यामुळे हे नाटक जेव्हा मी लिहिलं आणि जेव्हा सादर लिहिलं एका एका गाजलीत नाटक केलं ते नाटक चार पाच निर्मात्यांकडे पडू नव्हतं कोणी करत डेअरिंग करत नव्हतं त्यांचं म्हणत नाही भाषा बदल ही भाषा बदल कारण ही भाषा तुम्हाला माहित होती फक्त कोकणात होती पण ही भाषाच करत युएसपी ठरला ह्याच भाषेत मी सांगितलं की ही भाषा या नाटकाचा युएसपी आहे मी भाषा बदल नाही तुम्हाला करत तर करू नका सो जवळ वर्षभर ते स्किप पडून होतं मग दत्ता गोसाळकर मला भेटले आणि मग आम्ही हे नाटक केलं मग इतिहास घडला आणि हे नाटक जेव्हा करण्याचा आम्ही घाट घातला तेव्हा आमच्या निर्मात्या मानसिक किरण खेळकर यांनी हे डेअरिंग केलं कारण याचा विषय जो आहे ना तुम्ही दोन तास खो खो असता म्हणजे अक्षरशः लोटपडतात म्हणजे भुजबळ साहेब आले होते ते अक्षरशः खुर्चीवरून पडायचे बाकी होते इतके असं होते पण शेवटची दोन मिनिटं मोजून दोन मिनिटं म्हणजे अक्षरशः प्रेक्षक डसा रडतात म्हणजे मी बघतो तेव्हा प्रेक्षक डोळे पुसत असतात आणि नाटक समजा प्रेक्षक असे असे उभे राहतात स्टँडिंग ओबिशनला स्टँडिंग ओबिशनला सो त्याचा जो विषय जर तुम्ही बघा अरे हा विषय व्यावसायिक रंगभूमीवर केला असं शेवटी वाटत पण नाही नाही पण हे ह्या विषयावर कोणीतरी बोलायला पाहिजे व्यक्त व्हायला पाहिजे आणि इतक्या गंभीर विषय इतक्या कॉमेडी पद्धतीने बोलणं हे पण एक चॅलेंज होतं आणि ते साधारण <laughs> एक डेअरिंग होती ती डेअरिंग केली आमच्या निर्मात्या होती किरण विष्णू केळकर सॉरी सभागती मानसी किरण केळकर आणि त्यांचा नव म्हणजे त्यांचे पती किरण विष्णू केळकर हे माझे मित्र आहेत आम्ही कॉलेजला एकत्र होतो जवळजवळ तीस वर्षानंतर आम्ही एकत्र भेटलो तुम्हाला मला ॲज अ प्रोड्युसर मला इंट्रोड्यूस करायचा किंवा मला सुरुवात करायची आपण नाटक करायचं कुठलं करूया म्हटलं यदागरीत करूया सो यदागी या नावाला जेवढे पुण्य आहे ना खूप निर्माते तयार होते नाटक करायला पण मी मला नवीन निर्मात्याबरोबर काम करायला का आवडतं कारण मला माझ्या मनासारखं नाटक करता येतं मला राजासारखं नाटक करता येतं mm. मग कोणाचं बर्डन नको हे हेच कलाकार घे तेच कलाकार घे असं कर तसं कर म्हणजे जे फ्रीडम मला दत्ता घोसाळ द्यायचा तेच फ्रीडम मला किरणने दिलं किंवा मानसी बहिणीने दिलं जाता जाता दिवाळी जे फटाके फुटतात पण हा फटाका मला आवडतो आणि तो का आवडतो याबद्दलचं एक्सप्लेनेशन आता प्रत्येकाने द्यायचं. सुरुवात तुमच्यापासून करतो. कोणता फटाका? मला बाण फार आवडतो. हे कुठेही कुठल्या प्रकारे पण घुसू शकतो ना? हा कुठेही होण्याचं घुसू शकतो. बरोबर त्यामुळे तो आवडतो. हा मला झाड आवडतो. म्हणजे काही हानिकारक नाहीये ते लांब पळून येतंय आता मला भीती वाटते फटाक्यांची. लावायचडी निघूच. बरं. हा मला लवंगी आवडते. म्हणजे लगेच पळता येत मला पण भीती वाटते ऍक्च्युली पण ते लगेच फुटतो सो ते हा झालं बाबा झालं बाबा एकदाच फटाका <laughs> फुडून झाला <laughs> उत्तरिकता पूर्ण झाली आपली या तुम्ही पुढे पुढे या ना <laughs> मला सुतळी बॉम्ब आवडतो म्हणजे तो लावल्यानंतर फुटल्यानंतर असं काहीतरी आपण धाडसी केलंय धाडसी डेअरिंग वाटते हातात घेऊन फोडायचा ना एवढी डेअरिंग नाही सर मलाही लवंगीच आवडते कारण की ती हातात अशी धरून उडवते लवंगी ते बोल ना फटाके आवडते म्हणून हातात धरून असं फोडता येतो म्हणून चक्री ते वाजवलं की लहान मुलं पण एन्जॉय सगळेजण चक्री वाजवल तुमच्याकडे लावलं लावतात फिरतो मला आपला फुलबाजी भाजी आवडतो हा अजिबात ध्वनी प्रदूषण नाही कोणाला त्रास नाही आणि छान ते हातच भाजी उडते आणि काही सेकंद ती संपत संपत त्यामुळे जास्त खर्च पण नाही म्हणून तर विनोद असता येतो पटकन फुटला पाहिजे त्याला पुढे झाला पुढे झाला पुढे झाला टिकली हा फार मोठा आवाज होत नाही प्रदूषण होत नाही आणि एन्जॉय येत हे का गुणास्टो का तब्येतीप्रमाणे का बोलताय का तब्येतीप्रमाणे का व्यक्त होत आहेत ते मला काय नाव अण्णाव का माहिती का सूर्यवंशी हो वाह वा वा, वा, वा पण काही हरकत नाही तुम्ही खूप मेंटेन ठेवले स्वतःला मला पौप पौप चोटी -चोटी ते आता नवीन आलेत नाही अँग्रीवरचे पॉपअप छोटे छोटे ते फुटतात ते मस्त आहे कोणाला ना त्रास नाही काय नाही काय नाही आपल्या आपटत बसायचे एक एक पन्नास येतात एका बॉक्स मध्ये तेवढा जातो होतो मला पण चक्री आवडते ती म्हणजे लहानपणी असं व्हायचं की ते संपताना आम्ही त्यात उगाच उड्या मारायला व्हायचं आणि मज्जा मज्जा दिवाळी दसरा हातात हो डबल बार आवडतो डबल बार एकदा लावला की दोनदा फुटतो तुम्ही विरोधाचे बार फोडता याच्यामध्ये सेम सिमिलरच आहे मला लक्ष्मी बॉम्ब आवडतो हो ना तुला काय आवडत मला गर... चिमणी चिमणी बॉम्ब आवडतो <laughs> आणि सुतळी आवडतो तो एक तांब्यात फोडायला अच्छा उडाला फुटला की तांब्याही उडतो आणि छान वाटत सगळे भारी आहेत संतोष तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा अशाच पद्धतीने विनोदाचे असे फटाके तुम्ही फोडत राहा वेगवेगळ्या भूमिकांमधून आम्हाला भेटा आजूबाजूच्या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडींवरती छान पैकी विनोदी असं भाष्य करत आम्हाला हसवत राहा तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू कॅप्टन संतोष जाता जाता काहीतरी झालं पाहिजे राह म्हणजे काय नाही फक्त ऐका बोला ऐका बोलायचं ना बोला ऐका बघा हे का कोणी सत्याचा वाली पाहू आहे का कोणी सत्याचा वाली पाहू आहे का कोणी